फुट बाय 1 फुट एरियामध्ये 22 वॉट आउटपुट काढण्याचा टास्क म्हणजे आमचं होतं. आणि त्यांना रिजिड बनवून जवळपास 66 टन ते स्ट्रक्चर वजन सहन करेल अशा प्रकारची रिजिडिटी देणं हे त्यांचं काम. सो अल्टिमेटली एक पॉलिकार्बोनेट शीट आणि त्याच्यावर रेझिन असं दोन मटेरियल्सचं बॉन्डिंग एकत्र करून जवळपास 1.5 टन त्यांची युनियस मटेरियल मशीनवर आम्ही चेक केलेलं आहे. आणि पुढच्या 50 टन साठी ब्रेकिंग आणि प्लस इतर टेस्ट आमच्याकडे इथे अवेलेबल आहे ते पुढे करून देणार आहे. असं 16 रोडवेज इनोव्हेटिव्ह 16 रोडवेज वर काम करतात. बेसिकली उद्देश असा की जे कॉन्क्रीट रोड्स आहेत त्याने ग्लोबल वॉर्मिंग वाढतं, हीट स्वतःमध्ये स्टोअर करून ठेवतात. सो सोलार पॅनल्स असल्यानंतर ते हीटअप नाही होणार आणि ते आपण एनर्जीमध्ये इव्हॉल्व करू शकतो. साईडला स्ट्रीट लाईट्स पण इतर त्याच्यामध्ये वापर